진짜 가와이안한 스마일. You may use whichever spices you want. You may try a number of taste makers. Cook it on a non-stick pan or even in an oven. टेबलावरच्या पदार्थांना कितीही छान नटवा अँड सर्व देम विथ अटमोस्ट हॉस्पिटॅलिटी, पण तरीही इथली आतली चव ही लाघवीपणे बटाटा सोलताना, मन लावून रवा भाजताना किंवा अत्यंत प्रेमाने काकडी किंवा टोमॅटो मसुरी लावतानाच ठरते. Can you hear their stories? कांदा बटाट्यांच्या गोष्टी, यु नो इट्स लाईक अ वॉर. तापलेलं युद्ध असावं आणि शत्रूच्या क्षेत्रात जाऊन तिथल्या जनतेशी मैत्री करावी म्हणजे नाही एका बटाटा सोडणं. स्वयंपाकघरातलं काम म्हणजे एकदम आतलं काम. माय ग्रेट ग्रँडपा वॉज अ कुक. आमच्या भागातल्या राजाचे ते कुक, राजाच्या दरबारातले कुक. केवढा मान असायचा त्यांना. लहानपणी पणजोबांना राजाची गोष्ट सांगा म्हटल्यावर ते आम्हाला राजाच्या खवय्यगिरीबद्दलच सांगायचे. राजाचा मुतपाक खाण्यातल्या प्रत्येक गोष्टीवर कसा जीव जडला होता ते सांगायचे. एवढंच नाही, ही यूज्ड टू टेल मी अ वंडरफुल स्टोरी की त्या राज्यामध्ये कधी कोणी भुकेला नसायचा, कारण राजाचा मुतपाखाना हा सगळ्या भुकेल्यांसाठी सदैव उघडा. राजा इज नॉट जस्ट फॉर वॉर ऑर टू गिव्ह जस्टिस. राजा काय फक्त तलवार चालवेल, लोकांना चवीची मजा कोण देणार असं आमचे ग्रेट ग्रँडपा अभिमानाने सांगायचे. हाय, किती गंग वाटे, ब्रँड न्यू बॉडी स्प्रे कसा वाटला? तू सारखे का बॉडी स्प्रे बदलत आहेस? नु ऍक्च्युअली आय वॉन्टेड टू बाय वन फॉर यू ऑल्सो. नो थँक्स. बट बेबी यू हॅव टू ट्राय बॉडी स्प्रे दिस वन्स इन युअर लाईफ. म्हणजे विना तुझा कांदा बटाट्याचा वास तरी जाईल. कांदा बटाटा, आय जस्ट लव इट. तुझ्या पणजोबांनी भाजीपाल्याचा वास इंजेक्ट केला तुझ्या रक्तात. तर मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. टा गेस, हे बघू, चॉकलेट्स. लहान आहेस का? स्टीव्ह जॉब्सचं पुस्तक. अँड व्हेअर आर यू गोइंग टू रीड दॅट? लास्ट गेस, कम ऑन. आता बराक ओबामाने इकडे आणलेस का असं मी गेस केलं तर तू म्हणणार त्याचं इकडे काय काम? ते इकडचं काय इराक करायचंय? इराक बुशच्या वेळी होता. ओ या, ओ माय गॉड, ओ नो, ओ गुडनेस ग्रेशियस, व्हॉट अ लवली कार्विंग. काय कार्विंग केलं ह्याच्यावर? अशाच लाकडी काढण्यांनी आमच्या पणजोमाच्या वेळेला स्वयंपाक करत असतील. लाकडी मोठीचे कटर्स, चुलीवर ठेवलेली मोठमोठी पातेली, त्या पातेल्यांमध्ये भरमसाठ उकळणारं पाणी, धोतर सावरत इकडे तिकडे लगबगीनं जाणारे स्वयंपाकी आणि चव. यम, आय न्यू यू वुड लव इट. थँक यू. सागर एक इंटीरियर आर्टिस्ट आहे आणि त्याला स्वयंपाक करायलाही आवडतो. What a fantastic combination. पण तू ही स्वयंपाक करतेस की? कधी कधी. आणि मुंबई करिअर काउन्सिलर पण आहे. सक्सेसफुल करिअर काउन्सिलर. यस. बट आई हेट कुकिंग. बट यू कुक रियली वेल माय चान. बस आराम अस का पा. नो सीरियसली, तुला माहिती आहे वी प्ले डिफरेंट रोल्स एट टाइम. आपण एकाच वेळेला अनेक व्यक्तिमत्व असतो. मु संध्याकाळी कधी येणारस? दीदू माझा घोष रोज असतील बॉर्ड. वेळ काय असतं भेट त्याला? तू भेट की त्यांना? नाही नाही, बाई माणसाशी बोलायला आवडत नाही ना त्याला. सिरियसली मी तर म्हणते आणि मेसेज तर म्हणे आय विल टॉक टू युअर हसबंड. जातोस ना? ओय महाराज, स्वयंपाक करायला कोण आणणार आहे? सरको फ्रीजर.
cockroaches. Because they do cockroach killing. My friend told me there are folk in the lot, know what I mean? Aye. माझे मित्र म्हणते की ते लाईट मंदी फक या बेच प्रकाश असला की बाहेर पण येत नाही लाईट असला की नो फकिंग सो नो पॉप्युलेशन ग्रोथ या डा ओ म्हणून मग रात्रभर लाईट ऑन ठेवते किचन मध्ये हिरण तरी मेरे थांबत नाही वाढायचे अरे पण त्यांना मारताय का सांगत आहे की मी मध्ये उपयोगाला येणार आहे But if they're not bothering you, they bother me, nigga. They bother him, bad motherfucker. आता तो पेंटर येणार आहे ना त्याला सांगायचं का घर मस्त दंड नीट ठेवत जुरा लागला पाहिजे रंग लावून झाल्यावर अरे साले बॅगवानला पण ऐकत नाही तर रंगांना काय ऐकणार आहे ए ऐकतील ऐकतील रंगांना घाबरतात त्यापेक्षा मूव वापरते तो बॉडी स्प्रे मारायचा त्यांच्या अंगावर बॉडी स्प्रेचा रंग कुठला असतो नो रंग टू बॉडी स्प्रे ओ फक अरे बॉडी स्प्रे बटमारांच्या नावानं ठोक कुकिंगच्या नावानं तो गाठीत बिन रंगाचे वास सोडून झुरळ वाढवणाऱ्यांना ठोका चिंभेचे चोचले पुरवून पसारा करणाऱ्यांना हाना या डेमोक्रेसी मध्ये गाठीत काय लावावे यावर सरकारने नियम केले पाहिजे कसे बरे टीव्हीवर कुकिंगवरचा एक सरी कार्यक्रम दाखवला ना तरी आमचे पैसे वाप अरे कुकिंग कुकिंग नो कुकिंग का मेवास वेरी सकिंग ऑन दिस हैप्पी ओकेशन जॉइन मी इन सेलिब्रेटिंग द हार्ड वर्क ऑफ ऑल आवर ब्रेव सिटीजंस हु हैव ओवर द 60 इयर्स हेल्प बिल्ड अ न्यू इंडिया लेट अस गो अहेड इन द मेमरी ऑफ ऑल दिस ब्रेव जवान्स एंड ऑल आवर ब्रेव सिटीजंस who has sacrificed their lives for the cause of Eish अंकित रंग पोत कर घर सजाने वाले लोगों पर सरकार की कड़ी नजर होनी चाहिए बॉडी स्प्रे चा वास अंडर अंडर गर्दीने भरलेल्या रेल्वेत कोंबून नॉर्थ ला पाठवला पाहिजे ओ साहेब ते नॉर्थ कुठे आले अरे अभ्यास अभ्यास नॉर्थ नॉर्थ माहित नसणार लोकांना त्यांच्या सासू सासऱ्यांबरोबर रंगीन आयुष्यात कंपल्सरी राहायला पाठवायला पाहिजे त्यापेक्षा त्यांना सीमेवर सियाचीनच्या बर्फात कांदे बटाटे सोलायला पाठवायला पाहिजे त्यापेक्षा त्यांची घर त्यांच्या गल्ल्या आणि त्यांची गावं कडघोर करून टाकली पाहिजे Seriously.
आमच्या घरात बायकांना चांगलं वागवलेलं कधी पाहिलंच नाहीये लहानपणी. आमचे आजोबा मोठं मोठं सामाजिक बोलायचे पण आजीला काय दिलं? ऍब्सोल्युटली नथिंग. साधं बाहेर फिरायला घेऊन नाही गेले, कौतुकाचे दोन शब्दही नाही, डुंकूनही नाही बघायचं किचनमध्ये आजी काय करते ते. Asshole. And then dad. Successful businessman. Tamil club mein ek asla darara. He treats mom like a fucking servant. अरे हे मस्त पंढरपूरच्या एकादशा करतात ना, विठोबाच बोलतात, पण मम्मीला कधी बाहेर घेऊन गेलेत? कौतुकाने खाऊ तरी घातलंय का कधी? आय नो आय नो आय नो. आता लेक्चर देत बसू नकोस, आर पेरेंट्स आर प्रॉडक्ट ऑफ देअर कल्चर. बस इथे ऐक फक्त. Yeah.
म्हणजे शिवाजींच्या काळच्या मराठीतले पण शिका स्पीक शिवाजी मराठी मुलीपणीने गुजराती आवडे छे मो हिंदी भी बोलती है शी बॉस तुम्ही शोचो लाइक तू आपल्या सगळ्यांना कशी का होईना पण गरजे पण नाही येते ना सीबीआई के इन्वेस्टिगेशन के बाद एक टॉप सीक्रेट पर प्रकाश पड़ा है मल्टीलिंगुअल कॉस्मोपॉलिटन कल्चर काय काय म्हणतो आपण बट द ट्रुथ इज दैट की आम्हाला सगळं एवढंच मोजक आणि तेही काम चलाव बोलता येतं आता कोणाला इथे कादंबऱ्या लिहायच्या आहेत का परीक्षा देण्यासाठी निबंध लिहायचे हॅलो हा मुमो दीदी हा कोण अरे अरे कॅन आय कॉल यू बॅक या आय जस्ट कॉल यू बॅक हा हॅलो हा डॅडी हा नमस्कार करतो हा 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 डॅडी कसे आहेस बरे बरे हो आवते रंग नाही राहणार होतं ना आओ कसलं काय आहे मागे लागायला लागतंय या ओ डू यू नो एनी वन या कॅन यू गिव्ह मी सम नंबर हा हा एकच मिनिट आणि हा हा नऊ आठ दोन दोन शून्य पाच सहा सहा सात पाच ओके हो 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 लगेच मेसेज घालतो ते असं हा हा नंतर ना बोलतो या बाय सॉरी आय डिस्टर्ब यू डिस्टर्ब सागरी तू अजून चिडलास नाही नाही तुझा तुझ्या डॅडींशी कसा हायसा मराठी चालू होतं ना असं हिस्टॉरिकल मराठी आला पण या देन माय नशीब बट डॅडींनी पेंटरचा नंबर दिला का आपला पेंटर आहे की आपला पेंटर हो कोण ¡Ah!
1.05. Huh? I'm gone. सागर साहब ने बुलाया. अच्छा रंग रहा ना? या या. आज नहीं. वो? आज सिर्फ देखना है. हाँ, आइए देख लीजिए. भैया जी आप पानी लेंगे? 40 लीटर लगेगा. कब कब तक शुरू करेंगे? कल. एक तेज रंग होना था? नहीं, और एक है. और खत्म कब तक हो जाएगा? होगा. भैया जी एक वीक में हो जाना चाहिए. हम हाँ होगा. अच्छा इधर उधर देख के कलर लगाना, ठीक है? फर्नीचर को बिल्कुल नहीं लगना चाहिए और सब होने के बाद फ्लोर साफ कर देना. हाँ डोंट वरी मैडम, हो जाएगा. ये देखिए भैया जी, ये अंदर का रूम क्लियर रहेगा तो अब यहीं से शुरुआत करना. भैया जी केयरफुली करना है. हाँ हाँ क्या है ना, सभी लोग हाँ हाँ बोलते हैं, बाद में हमें ही डिस्टर्ब करना पड़ता है. हाँ एक्सक्यूज मी सॉरी. हाँ सागर साहब इनको कलर बोल रहा है ना? हाँ हाँ तो वैसा ही देना. साहब ने ग्रीन कलर बोला है. हाँ वही देना. ग्रीन कलर आपको चलता है? क्यों चलने का क्या संबंध? कुछ नहीं ऐसे ही पूछा. नहीं ऐसे ही पूछा मतलब क्या? कुछ लोग बोलते हैं कि घर में ग्रीन कलर नहीं देते. किसने कहा है आपसे? ऐसे ही सुना है मैडम. तो सुनी सुनाई बातें क्यों कर रहे हो? ऐसे 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 क्या है? गणेश जी. हाँ तो क्या हुआ? कुछ नहीं. हिंदू लोग घर में ग्रीन कलर नहीं लगाते, ये कहना है ना आपको? पता नहीं. पता नहीं तो बोलते क्यों? क्या 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 आप एक ही देख रहे? हाँ बोल दो री. हाँ वे सब सब हाँ नहीं नहीं तुला नहीं. आई थिंक फिलिप ने नको दिया. हेलो फिलिप. Yeah? Oh, no, I can't. No, I'm a little under the weather today. Yeah. Oh, it's an emergency. All right. Yeah, I'll be on 9:15, yeah? Yeah, I'll be on 9, sure. All right, darling, bye. देखिए आपको जो कलर पेंट करना है ना, आप क्या धमकी दे रहे हो मुझे? धमकी क्या है मैडम, ऐसे ही पूछा. धमकी नहीं तो क्या था? ऐसे ही पूछा. अच्छा नहीं चाहिए आपका पेंट? हाँ जाइए छोड़ दीजिए चलो. हमने दूसरा कोई काम नहीं किया. हाँ तो मैं क्या करूँ? हमारा नुकसान हो जाएगा. हाँ हाँ हमारा भी नुकसान ही होगा. ठीक है जाइए. तो पहले बोलना था ना. अरे आप बोल रही हूँ ना,
व्हाट्सएप जला कौन मैं कहाँ देख रहा हूँ अच्छा अभी नहीं देखा आपने हाँ नहीं ठीक है एक फोन घुमाती हूँ फिर सब दिख जाएगा अरे आँख है खुली तो दिखाई पड़ेगा अरे यहाँ खड़े होकर तमाशा मत कीजिए जाइए वरना मैं सिक्योरिटी अरे सिक्योरिटी सिक्योरिटी क्या कर रही है एक तो आधा टाइम फोन पर बिता अरे भाई नहीं चाहिए आपका है एक बुला नहीं चाहिए आपका मीटिंग जाओ देता है क्या भाई है वो हाँ गौरी बोल हो मी त्याला फोन करते हो मी त्या फकिंग पेंटर्स नाही नाही तुला नाही तो बाई हाँ मी करते लगेच फोन या या बाय तुला तो साधा असला हरी चूड़िया हरी साड़िया
हरा तोता सेवन अप ग्रीन सिग्नल नेशनल फ्लैग मस्जिद क्या झमेला है यार Thank you.
काम क्यों निकाले का? रंग रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे कल रंगी रंग लाश भी रंग रंग इज अ नाउन हे गुण विशेष नाम है रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी को मेरी चांदनी आपल्याला त्याची जशी अनुभूति होते त्याला रंग असे म्हणतात कोण देतो ती अनुभूति वस्तु संवेदना आज हवा फार गरम है मला गरम संवेदना होते देन वेयर इज करल तेचा मी म्हणते वस्तु नाही संवेदना नाही ही हवा आपली अनुभूति ठरवते मी एसी बसतो आणि मस्त पैकी रंग भरतो भारत बसला अंधारात तुम्ही बसा एसी का तुम्ही ना तिथं मोदींच्या राज्यात ऑल इज शाइनिंग करत बसता मला भगवा रंग आवडतो भगवा एस्टॅब्लिशमेंटचा रंग भगवा पण रंग कसा असला पाहिजे नाही नाही रंग कसा असायला पाहिजे मायावी निळा निळा हत्ती ए अरे हत्ती कधी निळा असतो का तुम्ही कोण सांगणार आमच्या राज्यात कायदा आहे हत्ती निळा असायला पाहिजे ज्या पद्धतीनं हे राज्य व्हावे म्हणून आम्ही चटलो राबलो राबलो सारी बीज घेऊन निळे निळे आलो तरी एक साधा हत्ती तुम्ही निळा होऊ शकत नाही तू दे सिव्हिल सोसायटीची ऐका हो ऐका आजपासून निळ्या राज्यातल्या निळ्या सिव्हिल सोसायटीनं असे फरमान काढले आहे सगळीकडे फक्त निळे निळे चांद दिसले पाहिजे निळ अंबर पर चांद जब आए मुझको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए ओहो देवियो सज्जनों चांद के लिए रंग दिल के लिए रंग प्यार के लिए रंग प्यास के लिए रंग तरसाने के लिए रंग बुझाने के लिए ए अरे बुझा डालो ये पत्ती बुझाएंगे तो रंग कैसे दिखेंगे पत्ती ना बुझाओ मुझे लगता है डर अंधेरे में होना जाए कुछ गड़बड़ तो रंग बुझा डालो ए आमच्या मागण्या पूर्ण करा भगवा पडतो आदेश वाचवा अरे आमच्या मागण्या पूर्ण करा निळा करा निळा करा ग्रीन हटाओ देश बचाओ ये बात दिस इज डेमोक्रेसी कोई किसी का रंग कैसे बुझा सकता है डेमोक्रेसी फ्रीडम टू कलर मिळालेच पाहिजे अरे सुनते हो का फ्रीडम टू कलर मिळालेच पाहिजे एक दोन तीन चार फ्रीडम टू कलर मिळालेच पाहिजे कशावरून तुझं सोशालिजी होतं काय
कधी कॉलेज मध्ये तू कुठलं काय बोलतेस तू नाही आज मुंबई काय घडली चाललंय काय पॉलिटिक्स सोशियोलॉजीशी काय संबंध आहे नाही आता जर तुला हेही कळत नसेल ना देन जस्ट फक इट त्यांनी आपल्या घराविषयी बोलायचं कारणच काय लायकी काय त्याची ए आता एवढ्याशा कारणावरून तू त्याची लायकी काढणारस का कम ऑन यू शुड हॅव टोल्ड द इम्पॉर्टन्स ऑफ कलर टू हिम दॅट्स इट काय इंटीरियर डिझाईन एस्थेटिक्स स्पेस इज अ डायनामिक कंस्ट्रक्ट One has to engage with space like one engages with a human being. Space breathes. Space laughs. Space cries. Allow your space to be active and let it be what it wants to be. Here's another space button. You should have told him about color. Being is a color and his perception is evoked by light and a spectrum dominated by energy with a wavelength of roughly 530 to 580 nanometers. Green is not one of those primary colors, but it's created out of a mixture of yellow Just and shut blue. Up Kaya bolto rahe? Tu suru kele se. Me? Ho. Ya Don Painter bolna. This is too much. Is maza dhoka dukhta hai. I can feel space. I can experience space. आपण एखाद्या जागेत वावरत असतो जो फक्त हलत बोलत चालत नसतो पण आपण तिकडे वास करत असतो बरं आपण नुसता वास करत नसतो तर आपला भूतकाळ आपल्या आठवणी आपल्या आवडी निवडी आपला भोवतालच तिकडे असतो फॉर एक्झाम्पल माय ग्रेट ग्रँडपा आमच्या भागातल्या राजाचे ते कुक सो ही यूज टू टेल मी की त्यांना भाज्यांचे नानाविध प्रकार करायला यायचे भाजीमध्ये साखर घातली की काय होत आणि गुळ घातला तर काय होत म्हणजे त्याचा रंग त्याची चव कशी बदलत जाते ह्याच त्यांना सूक्ष्म असं भान होत घरभर भाज्या असायच्या आमच्या पालक मेथी भेंडी गवार घेवळा तोंडली दुधी भोपळा पुदिना मिरची शेपू स्वयंपाकघरात अंगणात खुंटीवर कॉटच्या खाली फळं आणि भाज्या माणसांसोबत अक्षरशः नांदायचे Now these things made my house aesthetically wonderful. I have all these traits of my family reflecting in my work. I love cooking. I love getting ready for a cook. माझ्याकडे पाटा बरोबर टाकून त्यावर हिरवी गार कोथिंबीर वाटतानाचा आवाज वाटत जाताना बदलत जाणारा हिरवा रंग किती किती छटा असतात त्या हिरव्या रंगाला त्याचं म्हणून एक टेक्स्चर असत ते एस्थेटिक माझ्या कामाचं होत I just can't separate my experiences in kitchen from my work as an interior artist. I look at it as a whole. यातून मी माझ्याशी आणि माझ्या भवतालाशी एक नातं स्पेस उभी करतो. And I really take pleasure in it. Thanks for inviting me in this conference. हम उधर से आए. हमारा घर ऊपर की तरफ है. हम कलरिंग का काम करते हैं. क्या कलर तो कलर है. हाँ तरह के तुम्हें कलर तो कलर है भाई. हमारे घर वाले भी उधर की है पर कहानी यहीं से शुरू हुई. हमारे बच्चे भी यहीं पर पले बड़े हुए हैं. हम उन्हें इंग्लिश मीडियम में सिखाना चाहते हैं.
I can walk and talk in English. मुझे मराठी भी आती है। मैं मराठी में गाली भी दे सकता हूँ। ए राजा चा, ए भार खाओ। मरा मराठी ये था तुझा। ये नॉर्थ कहाँ? सॉरी मुझे पता नहीं, हम तो बड़ी झपटने के बाद दसवीं तक जा पहुंचे। बस हमें इतना पता है कि उधर बर्फ बहुत होती है और वो बर्फ वाला सफेद रंग हमें बहुत पसंद है। उस सफेद सफेद माहौल में हरा रंग मानो गायब भी हो जाता है। अरे दीवानों, मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन? नॉर्थ कहां है? रसिया या अफगानिस्तान? ते काय लागे वळ चढून रंग देतो का?
That's why I talk to them here.
मैं एक्चुअली मतलब कचरा साफ कर रही आपने प्लीज तो मेरे गुस्से थे भाई एंड फ्रॉम नेक्स्ट डे शी स्टॉप कमिंग फ्रॉम माय ब्रदर जॉब हां अरे मारे ब्रदर ने मॉन्की रोलेक्स नहीं गड़िया गायब इन्हें कपड़ा मांग की थी पर स्टेल तो फिर वो घड़ी मिली नोट इट ऑल ये मिन्नत મારી મમ્મી પામિસ્ત્રીમાં છે ને એ કહેતી હતી કે ઘડિયાળ સેફ તો છે પણ ક્યાંક નોર્થમાં પડી છે નોર્થ કિધર Did he touch you? What? Cold? Banter. What the rubbish kind of thing? तमने खरीखर कहा कि नहीं से? कुछ नहीं घर में हरा रंग क्यों दे रहे हो? ऐसा बोल रहा तू। नहीं मतलब गणपति है तो फिर हरा रंग क्यों? That's very personal ना। Exactly. पची? पची मुझ पे चिल्ला रहा है। He screamed at you. नहीं मतलब ऐसे चिल्लाया नहीं। Actually मैं ही उस पे चिल्लाई। Good. Good तो उस पे चिल्लाई। पची आई आस्क्ड हिम टू गो गुड यू आस्क्ड हिम टू गो मेरी मेड कह रही थी उसे जाने को क्यों बोला इन उसे जाए आई नो हाउ दिस पीपल आर मिला जुला पची शो चल तू आओ ना ए ब्रिंडू आए पर मैंने एक समझा तो नहीं वाइस ग्रीन कलर ओनली एमज सागर को बहुत पसंद है हां बट इट्स नॉट अ वेरी कॉमन नेट लाइक ग्रीन कलर एंड ऑल नो नो आंटी ऑफ कोर्स इट इज कितनी जगह में दिखता है तूने देखा है हां ऑफ कोर्स किधर मतलब देखा है लेकिन अभी याद नहीं आ रहा था उसे ने तैयारी की थी रेमाल सॉरी थोड़ू पर्सनल छे पर यू आर लाइक माय लिटिल सिस्टर ओनली ने हां बोलो ने बेबी तू ना अपना हाथ मेरी मम्मी को दिखाना वो तेरे को बताएगी क्रीम कलर के साथ कोई दूसरा कलर यूज करेंगे ने तो पेड़ एनर्जी और गुड एनर्जी का बैलेंस होता है वाह आता तुम्ही असंच म्हणा अगं मूक
सिटी वाले काय समजतात स्वतःला काय नाही. म्हणजे आपणच आपल्यातलेच लोक काम करतात म्हणजे. Dear residents, the managing committee has observed that some of the members of the society are changing the culture in their flat under the garb of interior decoration work. Technically, we are not supposed to question the personal choices of the members, but we would appreciate if they help maintain Indian culture within the society. With regards, Shriram Shreyas Cooperative Housing Society. Cooperative. हे सांगणार आपल्याला इंडियन कल्चर काय असतं ते बुलशिट. दॅट्स सोसायटी. एकच सोसायटी. हिरवा रंग देणाऱ्यांची किंवा हिरवा रंग न देणाऱ्यांची असं कुठे लिहिलंय त्यात? तुला काही कळत नाही का ग? हा इट्स एक्सप्लिसिट हियर. नॅशनल बिल्डिंग कोड किंवा महाराष्ट्र ओनरशिप. एक मिनिट. नॅशनल बिल्डिंग कोड किंवा महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट प्रमाणे घरामध्ये इंटिरियर डेकोरेशन करणे किंवा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्याचा सर्वस्व अधिकार घर मालकाला आहे. माझ्या घरामध्ये मी कुठलाही रंग देईन. मला येऊन नाही सांगायचं मी काय करायचं ते. नाही. मग पाण्याच्या रंगाने काही गोष्ट सांगितली? नाही.
पाण्याचा रंग फक्त रंग असतो वो एक फीलिंग है वो एक आयडिया भी है कलर इटसेल्फ इज समथिंग ओके रंगाच्या संदर्भात तुमच्या मनात काय येतं पांढरा कागद कोरा डोकं पिवळी टॉयलेट मग पेपर कसा वाचू काळे आकाश आता मस्त अंथरुणात शिरावसं वाटतं काळा पुरुष सेक्सी जंगल जांभळं वादळ रिझर्वेशन मेनिया लाल लाल रक्त गुजरात पांढरा द्रव इन्फेक्शन भगवा हल्ला भांडारकर गुलाबी टेस्ट स्किन चिकन पिवळी फुलं बँकॉक आता तुम्हाला काय वाटतं रंगांना वेगळ्याने गोष्ट सांगावी लागत नाही ते स्वतःच एक गोष्ट असतात रंग एक संकल्पना असते रंग एक भावना असते रंग एक विचार असतो एक रंग अनेक गोष्टी असतात रंग बोलता रंग रंग ओरडतात रंग टोचता रंग झोपतात रंग पोसकतात रंग चावतात रंग असतात वंडरफुल रंग असतात डॉन पेंटर अरे हमसे क्यों सवाल पूछ रहे हो मग कोणाला विचारायचं मॅडम से मी तो पूछो कि उस दिन क्या हुआ था कितना एरोगेंट है ये सोसाइटी को बताता है क्या करना क्या नहीं करना ओके लेट्स गिव हिम अ फेयर चांस मैडम हाजिर हो क्यों देखे आपको मालूम काय माहित तो आप बताइए कैसे देखना
वो मेरी तरफ देख रहा था। नाम नहीं मैडम, डॉन शुरू करेगा। हाँ मैंने डॉन शुरू करेगा। हाँ और दो मैडम हो रहा है। क्या मजाक कर रहे सर? मजाक नहीं है, सोसाइटी का डिसीजन है। मैं तो तुला कसा पडणार आहे का बाई सप्लाय होता अशा सिच्युएशनला। म्हणजे मी काय डॉन व्हायचं? व्हाट रबिश। तो क्या, तभी तो आपको पता चलेगा डॉन पेंटर होना क्या होता है। इस सोसाइटी से नाव है क्या? क्यों पढ़ना चल रहा है? ओ मैडम, नवीन सरकार आ गया का। एम्पथी पाहिजे एकमेकांबद्दल सोसायटी मध्ये। एम्पथी 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 पाहिजे सोसायटी मध्ये। एम्पथी वाढवायची आहे पुरुषाची बाईशी, श्रीमंताची गरिबाशी। अरे पण तुलाही मॅडम म्हणता येईल की तुला? तर त्या दिवशी काय झालं ते आता आपण बघू।
क्या डेयरिंग है बॉस, चाहो प्यारा बाहर आ लो तर हिरवी हिरवी नटलेली ही पोरगी नव्या डॉनला शिव्या गलत बसली होती, तिच्या बरोबर जाऊन हमें भी गालियां देनी थी, लेकिन उसके जितना डेयरिंग था। हाँ, तब हमारे बाबूजी जो बोले थे वो याद आया। अरे डरता क्यों है, तुम्हारा नाम डॉन है। हम गए उसके सामने खड़े हुए और बोले हमारा नाम डॉन है, विंटर डॉन। डॉन वो हंस पड़ी इतनी हंस पड़ी कि अपनी दोस्ती हो गई और फिर शादी भी। आता थी भांडी घासायला जाती, कपड़े धुवायला जाती, कामाच्या बाबतीत झांसी की राणी है, पण तिच्या हातातल्या त्या बांगड्या ना त्या आपल्याला हिरव्याच लागतात। वाव, व्हाट अ नाइस स्टोरी। मैडम हरा रंग कोई मानता नहीं है, नहीं तो उसके कितने सारे शेप्स होते हैं, हरे पत्ते, पौधे, कच्चे आम, हरियाली, हरियाणा, हरी चूड़िया, हाँ हरी चूड़िया, हरी साड़िया, हरा तोता, नेशनल फ्लैग, मस्जिद। अब हमारा गणेश किसकी ओर आ रहा है? अरे डोंट वरी मैडम, सब चकाचक कर देंगे। तुम्ही बघाल तुमचा गणपती है ना हिरव्या धुरवात पानात फुलात आणि या भिंतीत कसा सजून जाईल ते। तो नक्की म्हणाला ना रे काय कि तो गणपती आहे मग हिरवा रंग कशाला? ऐसा ना हमने हाँ हिरवा असेल तर मग गणपती कशाला? ऐसा नहीं हिंदू असाल तर मग ग्रीन कलर कशाला? ऐसा कब कहा हमने? मैडम मैडम आप ही बोलो, हिंदू असाल तर मग ग्रीन कलर कशाला? ऐसा हम कभी भी बोले असं नाही बोलत, पण या अर्थाचं काही बोललं असं तेव्हा ना वाटलं मला। सोसायटीच्या नजर कैदेत इन्व्हेस्टिगेशन चालूच आहे।